नमस्कार, मी विष्णू साना, डिजिटल प्रभातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी आज आहे वाखरी या ठिकाणी. बाजीरावची भीर या ठिकाणी आज गोल रिंगण होणार आहे, त्यासाठी जय्यत तयारी सुरू झालेली आहे. आपण रिंगणाचं चित्र बघू शकतो. रिंगणामध्ये सकाळपासून वारकऱ्यांनी गर्दी केली आहे, धावत आहेत. महाराष्ट्रातून आलेल्या, विविध जिल्ह्यातून आलेल्या त्या दिंड्या, त्या मावल्या, ते वारकरी धावत आहेत. हे चित्र आपण बघत आहात वाखरी येथील बाजीराव भीर येथील रिंगणाचं. आज वाखरी या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, निवृत्ती महाराज, एकनाथ महाराज, सोपान काका असे विविध महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालख्या वाखरी गावामध्ये येणार आहेत. अगदी पंढरपुराच्या नजीक असलेला शेवटचा, म्हणजे आता यानंतर डायरेक्ट पंढरपूरमध्येच प्रवेश करणार आहेत रथ, तर या ठिकाणी मी आलेलो आहे. या ठिकाणी सर्व रिंगणाचा थरार बघण्यासाठी वाखरी महाराष्ट्रातून आलेले आहेत. आपण हे चित्र बघत आहोत, मी त्यांच्याशी काही चर्चा करणार आहे काही वारकऱ्यांची. कुठनं आल्यात आपण? वांगी. वांगी मधलं? वांगी कुठला, कुठचं वांगी, कुठला तालुका, कुठला जिल्हा? कडेगाव तालुका, सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातून कडेगाव तालुक्यातून वांगी गावांमधून या मावली आलेल्या. तुमचं नाव काय? मंगल. मंगल, मंगल पांडुरंग होनमाले. मंगल पांडुरंग होनमाले त्याचं नाव आहे. कितवी वारी तुमची मावली? पहिली. पहिली वारी आहे. कसं वाटतंय? चांगलं आहे. पाय दुखतात का? बघा, आपण आतापर्यंत 17, 18, 20, 35 अशा वर्ष वाऱ्या केलेल्या वारकऱ्यांशी भेटलो. ही पहिलीच माऊली वारी करतायत आणि त्यांना काही त्रास होत नाही, ही एक विशेष गोष्ट आहे. म्हणजे पहिली वारी करणाऱ्यांचाही तोच एक्सपिरियन्स आहे, पाय दुखत नाही, हरिनामामध्ये त्या रममान झालेल्या आहेत. तुम्ही कुठं आलेले आहेत? तुम्ही पण वांगीतूनच आल्या. सांगली जिल्हा, सर्व सांगली जिल्ह्यातले ज्या ठिकाणी दिसत आहे, तर आपण बघू शकतो या ठिकाणी बरीच महाराष्ट्रातली मंडळी आलेली आहे. आपण गप्पा करणार आहोत. बाबा जय हरी, कुठं आलात तुम्ही? तुम्ही पण वांगी? म्हणजे एकच दिंडी, आम्ही एकाच दिंडी तिथे आलेलो आहोत. सांगली जिल्हा नाही का? किती तुमची दिंडी आहे? पहिलीच वारी आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय, आनंद. इथे आता कशासाठी बसला? रिंगण बघायचंय. बघा, या ठिकाणी सर्व वारकरी मंडळी रिंगण बघण्यासाठी आलेली आहे. रिंगणाचं दृश्य आपण बघितलेलंच आहे. महाराष्ट्रातून विविध भागातून आलेले हे वारकरी आज रिंगणाचा थरार बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. थोड्या वेळात आता रिंगणाची सुरुवात होणार आहे. 1 ते 3 वाजता सर्व पालख्या इथे पोचतील, त्यानंतर रिंगणाचा थरार सुरू होईल आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला परत ही गोष्ट दाखवणार आहे. तुर्ताशा ठिकाणी थांबतो. सहकारी मित्र प्रशांत हनुमानेसह मी विष्णू सानप, डिजिटल प्रभातसाठी वाखरी.